अनेक वेळा लोकांसोबत असं घडते की ते बाजारात जातात आणि स्वतःहून चांगली फळे भाजीपाला निवडतात, पण घरी आल्यावर त्यांनी आपल्या हाताने निवडलेल्या भाजीपाला किंवा फळे खराब झाल्याचं किंवा त्याचा ताजेपणा गेल्याचं दिसून येतं, जे पाहून त्यांनाही धक्का बसतो. पण अनेक वेळा तुमच्या हाताने निवडलेला भाजीपाला खराब का निघतो? सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हाला भाजीपाला आणि फळ विक्रेते ग्राहकांची कशी फसवणूक करतात ते समजणार आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की एक महिला बाजारात भाजी आणि फळांची विक्री करताना दिसत आहे. तिच्या समोर उभी असलेली एक महिला तिच्या चांगल्या फळांची निवड करून ती विक्रेत्या महिलाकडे देत आहे. यावेळी फळे विकणारी महिला देखील काही चांगली फळे गोळा करून ग्राहक महिलेच्या पिशवीत टाकताना दिसत आहे. याचवेळी दुकानदार महिला ग्राहक महिलेच्या हातातील पिशवी घेते आणि ती गाड्याच्या खाली टाकते आणि त्यातून दुसरी पिशवी बाहेर काढून त्या महिलेला देते. हा व्हिडिओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय. शिवाय हा व्हिडिओ समोर आल्यामुळे अनेक ग्राहकांना आपली फसवणूक कशी होऊ शकते आणि होते याबाबतची माहिती मिळाली आहे. त्यामुळे तुमच्यासोबतही असा प्रकार घडू नये म्हणून जेव्हाही तुम्ही बाजारात खरेदी करण्यासाठी जाल त्यावेळी सतर्क राहा.